वसई तालुक्यात पाऊस तर थांबला, परंतु वसई विरार शहरामधल्या रस्त्यावरचं पाणी काही ओसरेना अशी परिस्थिती वसई नालासोपारा विरारमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती वसईच्या चुळणा गावात देखील आपल्याला पाहायला मिळते। या गोष्टीमुळे चुळणा गावातील रहिवाशांना अनेक त्रास होतो। या विरोधात नागरिक संतप्त झालेले आपल्याला दिसतात। माणिकपूर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विल्फर्ड डिसोजानी याचा पाठपुरावा करत प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। या दरम्यान आमचे प्रतिनिधी निलेश माडिक यांनी या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे। पाहूया या संदर्भात चुळणा गावचे नागरिक काय म्हणतात। आता जे आपण गावात उपस्थित आहोत तिकडची कंडिशन मी आपल्याला दाखवली आहे, पण कुठेतरी जनतेचा आरोप आहे की महानगरपालिका आपल्या कामाच्या पलीकडे म्हणजे काम करण्याकडे लक्षच नाही असं नागरिक इकडचे हे करत आहेत। आपण ह्या नागरिकांशी चर्चा करूया नेमका काय प्रकार आहे। साहेब आपलं एक म्हणणं आहे की महानगरपालिका आपल्याकडे लक्ष देत नाही, 2001 पासून महानगरपालिका तिसरा दिवस आहे आजचा। नगरपालिकेचे सह आयुक्त म्हात्रे साहेब आज आले, त्यांना सुद्धा बोलवावं लागलं, त्यांचं दर्शन आज झालं, त्यांच्याकडे अपुरी माहिती आहे। ते म्हणाले आमचे प्रयत्न करतो आम्ही, कुठले प्रयत्न आहेत ते काय सांगत नाही, म्हणजे त्यांच्याकडे अर्धी इन्फॉर्मेशन आहे, ही इज नॉट शुअर। मी तुम्हाला सांगतो 15 वर्ष झाली निरीचा, गेल्या वर्षीचा रिपोर्ट आला 2018, कुठे आहे तो रिपोर्ट? पाणी जात का नाही आमचा? कशा बिल्डिंग्स नवीन बांधतात त्यांना ओसी दिली जाते? परमिशन कशी दिली? जोपर्यंत इथे नियोजन होत नाही पाण्याचा त्यांना नवीन बिल्डिंगची परमिशन कशी दिली जाते? हे कोणाचं आहे कटकार असेल? आमच्या लोकांना, आमच्या सामान्य लोकांना तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून काय चाललं आहे? माहिती घेत नाही तुम्ही, आमची काय चेष्टा लावली आहे का? इथे येतात गाडीमध्ये ट्रॅक्टरमध्ये नाही, साहेब आम्हाला ट्रॅक्टर देणार, आम्हाला कशाला ट्रॅक्टर देणार? 4 वर्ष आम्ही 4 दिवस इथे बसलो आहे असे, मग काही प्रोव्हिजन नाही, काही प्लॅनिंग नाही, काहीच नाही, ते आमची चेष्टा करण्यासाठी येतात, त्याला अर्थ आहे का? कशाला येत आहे? रिपोर्टरांना पण मला म्हणणं आहे की असे आमचे बाईट्स घेऊन जाऊ नका, काही योजना करणार तुम्ही फॉलोअप करणार तरच आमचे बाईट्स घ्या। ओके, मी आज ओपन चॅलेंज करतो बीएमसी आयुक्तांना आणि हे जे स्थानिक जे लीडर्स आहेत, जर ते प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही तर माझ्या हातामध्ये मी चॅलेंज देतो, मला 5,000 मला एक रिस्पॉन्सिबिलिटी दे विदाउट पे, बट मला फुल पॉवर दे, आय विल सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम। मी चॅलेंज ओपन चॅलेंज करतो आमदार खासदार सगळ्यांना, मी मुख्यमंत्र्यांना पण चॅलेंज करतो, वी विल सॉल्व्ह विथ आमच्या सगळ्या लोकल लोकांना घेऊन आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। सर आपण, मी चॅलेंज, माझं नाव मेलविन असं, मी चॅलेंज ओपन चॅलेंज करतो, म्युन्सिपाल्टी आमदार खासदार ओपन चॅलेंज करतो, आय विल सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, मला ऑथॉरिटी द्या, 5 वर्ष मला ऑथॉरिटी द्या, नाही जर झालं तर मी गुलाम बने, मी चॅलेंज होतो, आज ओपन चॅलेंज आहे माझी। सर ओपन एक नवीन प्रश्न सर, की आपण इथे उपस्थित आहात पण कुठेतरी गावकरी नाराज असलेले असं वाटत आणि महानगरपालिकेवर ते आरोप करत आहेत की महानगरपालिका अशा बऱ्याचशा गोष्टी कामांकडे लक्ष देत नाही, आपलं काय म्हणणं आहे? महापालिका आता प्रयत्न करते आहे, आता अडकलेल्या लोकांसाठी आम्ही जेवण आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता हा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होण्यासारखा नाही आहे, कारण आपल्या पूर्वेकडील पाणी जेव्हा उतरेल, कलवट 78 आहे, तिथून पाणी जेव्हा उतरेल तेव्हा त्यानंतर मग दिवाणमान नंतर मग चुळणा असं पाणी तर हळूहळू उतरेल। आपल्याबरोबर काही गावातले नागरिक उपस्थित आहेत, आपण नक्की जाणून घेऊया त्यांच्याशी काय विषय आहे। साहेब नमस्कार। साहेब, याचं पाणी भरत आहे, ते वारंवार भरतं आणि काही बऱ्याच वर्षापासून भरत आहे, काहीतरी नियोजन महानगरपालिकेमार्फत झालेलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं? नियोजन व्हायला पाहिजे, काय झालं या गावामध्ये सतत आता सोड नाला आहे, ह्याच्यामध्ये सुयोगनगरपासून गहुनगरपर्यंत सर्व पाणी इकडे ड्रेन होतं आणि नंतर बाजूला आमचं दिवाणमान गाव आहे। आता परिस्थिती अशी आहे, पहिला स्टेशनचं पाणी उतरतो, नंतर दिवाणमान, नंतर सर्वात शेवटी कंदापूर, म्हणजे हा पाणी जवळजवळ 4 ते 5 दिवस राहणार तोपर्यंत उतरतो। साहेबांची माताबाने काय ऑप्शन दिलेलं आहे की इकडचा लोड काय कमी करता येईल का ते बघा, आणि जे उघाडी केलेले आहेत इन्फॅक्ट जो रूट केला आहे पाणी जाण्याचा त्याचा स्लोप आहे का ते परत इंजिनिअर चेक करायला लागेल, कारण जे सी बी लावलेली महापालिकेचे टीम आलेली, त्यांनी काम केलं आहे, सफाई कर्मचारी काम केलेलं आहे, परंतु काय जो जे सी बीने ऑपरेट केला आहे त्याने तो प्रॉपर स्लोप आहे की नाही ते कोणीच डिफाईन केलं नाही, मे बी त्या खड्ड्यामध्ये पाणी जमतो आहे पण जात नाही पुढे, हे पाहणी करण्याची गरजेचं आहे। नमस्कार साहेब, गावकऱ्यांचं म्हणणं आहे 2000 सालापासून वारंवार इथे जे पाणी साचतंय कुठेतरी पाण्याचा प्रवाह संपला पाहिजे आणि महानगरपालिका ह्याच्यावर पुढे कसं कशा प्रकारे काम करणार आहे? आता 2-3 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, ते त्याच्यावर आम्ही आता काम करतोय, म्हणजे आता पण आता जस्ट होणार नाही आहे, पाऊस थांबल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करतो। सर माझा शेवटचा प्रश्न, आपण आत्ता कारवाई करताय पण 2001 पासून महानगरपालिका स्थापन झाली आहे, तेव्हापासून या गावकऱ्यांचा प्रश्न काय नाही? वरिष्ठांकडे मांडतो
आणि त्याच्यावर उपाय करू. हे होते वसई विरार महानगर पालिकेचे सहायक माननीय निलेश पाटील साहेब. नक्कीच लोकांना त्रास आहे आणि घटनास्थळी साहेब परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता आलेत आहेत आणि परत ह्यानंतर कुठेतरी त्या घटना अशा वारंवार घडू नये याकडे महानगरपालिका काळजीपूर्वक अभ्यास करून योग्य तो पाण्याचा निवारा करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन बरोबर निलेश वसई.